चला तर आज आपण आलेलो आहोत कुडूसच्या वार्षिक बाजारपेठेमध्ये. सालाबादाप्रमाणे हा बाजार जो आहे तो मे मध्ये भरतो आणि 20 ते 21 दिवसापर्यंत हा बाजार असतो आणि येथील जो भाव असतो तो शेतकऱ्याला परवडेल असाच असतो. जर तुम्ही कधी इकडे आलात तर या मार्केटला नक्कीच व्हिजिट द्या, कारण इथे शेतकऱ्याला परवडेल असाच भाव ठरवला जातो. चला तर या वर्षीचा बाजार भाव आपण जाणून घेऊ. आज आपण जाणार आहोत शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा वार्षिक बाजार, इथे आपण आज जाणार आहोत आणि इथे आपल्याला सुद्धा सामान घ्यायचं आहे. आणि ही जी परंपरा आहे ती शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे वार्षिक बाजार. काही ठिकाणी त्याला उरुस सुद्धा बोलतात. तर कुडूसचा बाजार आहे आणि इथे सगळ्याच गोष्टींचा एक भाव ठरवला जातो. सगळेच ग्रामस्थ मिळून इथे प्रत्येक गोष्टीचा भाव ठरवत असतात, जे की आपल्या सामान्य शेतकऱ्याला परवडेल असा हा भाव असतो. त्याच्यासाठी इथे खूप दुरून लोक येत असतात सामान घेण्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत प्रत्येक गोष्टीचा भाव कसा आहे, म्हणजेच मार्केट भावापेक्षा इथे थोडा आपल्याला कमी भाव असतो. तर आठवडी बाजार सुद्धा इथे असतो आणि तो वार आहे शुक्रवार. पण आज आपण चाललेलो आहोत वार्षिक बाजार बघण्यासाठी, जो सालाबाद प्रमाणे मे मध्ये भरला जातो आणि 20 ते 21 दिवसापर्यंत हा बाजार इथे चालू असतो. तर आपण सुद्धा चाललेलो आहोत आणि आज आपण बघणार आहोत की येथील या वर्षीचे वार्षिक भाव कसे आहेत. तर चला त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे कुडूस मार्केटमध्ये. तर आता आपण ज्या ग्राउंड मध्ये इथे आहोत, हे जे समोर तुम्हाला दिसतंय, याच ठिकाणी कुडूसचा शुक्रवारचा आठवडी बाजार भरला जातो. तर हा जेवढा मोठा ग्राउंड आहे तेवढाच मोठा इथे आठवडी बाजार असतो. तर समोरच याच्या यावेळेस कुडूसचा वार्षिक बाजारसुद्धा भरवलेला आहे. तर यावर्षी वार्षिक बाजारची जागा आहे ती बदलवलेली आहे. तर आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये आणि पहिलाच दुकान लागलेलं आहे भांड्यांचं दुकान. तर इकडे बघताय अजय भांडा स्टील असं नाव पण. तर पहिलं आपल्याला दुकान लागलेलं आहे ते आहे अजय भांडा स्टील यांचं दुकान आहे. कुडूस मधलेच आहेत का? तर ग्रामस्थच आहेत, कुडूस मधलेच आहे ते. किती वर्ष? 50 वर्ष. पण दरवर्षी तिकडे भरते ना, यावर्षी इकडे? काय कारण? कारण हे जागा घेतली लोकांनी विकत. अच्छा. पण जे मार्केटची जागा होती ती पहिला दुसरीकडे होती, पण यावेळेस इकडे भरलेला आहे आठवडी बाजाराच्या एकदम बाजूलाच. तर चला पुढे जाणार आहोत आता. कधी आली का? आताच घेतलास? नाही ना. कांद्याचा काय बाजार आहे? कोण आहे? 18. मोठा कांदा? छोटा? आपल्याकडे मीडियम साईज आहे. सगळा 18? नाही नाही, 15 आहे ना. छोटा छोटा आहे आपल्याकडे, छोटा 15 वाला आहे. आणि आपल्याकडे म्हणजे तुम्हाला तो घरगुती वापरताय ना हॉटेलसाठी, आपल्याकडे 12 रुपये वाला पण. अच्छा. म्हणजे तो सांगायला सर्वात मोठा आहे. आणि तुमचं दुकान आहे कुठलं आहे? आमचं सिन्नर नाशिक. सिन्नर तालुका, सिन्नर जिल्हा नाशिक. सिन्नर वरून आलेलं आहे दुकान. हे बघा कांदे आहेत, पूर्ण कांदाच आहे का? दुसरा लसूण? कांदा आणि लसूण. आणि लसूण कसं आहे? लसूण 250 रुपये. 250 रुपये लाल वाला आणि सफेद वाला? सफेद वाला नाही, लाल वाला गावठी. आणि या दोघी जणी आलेले आहेत इथे मानिवली वरून. चला बघूया आपण कांदे. साफ करून दिला जातो, सालं काढली जातात इथे आणि चांगल्या प्रकारे असतो. वरक करते दुकान सांगा आणल्या. 400 रुपये 18 रुपये
ही भावांची लिस्ट आहे, हळद, धने, राई, मोहरी. सगळ्या गोष्टीचा बाजार भाव आहे, मी तुम्हाला लिस्ट देणार आहे, तर ते तुम्ही बघा. तर चला आपण सुद्धा सामान घेऊया आता, आणि सामानाची पहिली सुरुवात आपण खोबऱ्यातच करणार आहे. खोबरं आहे, खोबरं काय भाव झाली तर 5 किलोचीच काढेल. 140 140 खोबरं 140 रुपये किलो आहे. आपण खोबरं घेणार आहोत. चला आपण हे घेऊ. सगळ्या वाट्या चांगल्या आहेत. आपण खोबरं घेतोय आता 140 ने केलो ना. हा, एकच भाव आहे का दुसरा काही? नाही नाही नाही, एकच भाव. इथं भाव फुटला तोच भाव सांगा. पहिली सुरुवात करते खोबऱ्याची. विजय वसंत लांबी. किती नंबर दुकान आहे तुमचं? इथे किती नंबरला तिकडून काय? 6 नंबर. 6 नंबरचं दुकान आहे इथे. आपण खोबरं घेत आहोत आणि बाकीचं सामान सुद्धा इथे येणार आहे. हो, लसूण, कांदे, सर्व. तुमच्याकडे सगळं सामान आहे ना? सर्व सर्व सामान आहे. कडधान्य काय बोलतो गावाची माणसं आपण. ठीक आहे ठीक आहे. लाल लसूण घेतलाय 250 रुपये किलो ने.